रशिया युक्रेन युद्धावरून दररोज नवनवे आरोप प्रत्यारोप होत आहेत. आता रशियानं अमेरिकेवर जैविक युद्धाचा गंभीर आरोप केलाय. जैविक युद्धासाठी अमेरिकेनं कबुतरांना ट्रेनिंग दिल्याचा दावा रशियानं केलाय. अमेरिका म्हणतंय कबूतर जा जा. कबूतर उडवून खात्मा करण्याचा प्लॅन. रशिया विरोधात अमेरिकेचा प्रोजेक्ट पिजन. रशिया युक्रेन युद्धात दोन्ही बाजूंकडून बंदुकीच्या फैरींसोबत शाब्दिक फैरीही झडतायत. त्यात आता अमेरिकेबाबत रशियानं एक गंभीर आरोप केलाय. रशियात रोगराई पसरवण्यासाठी अमेरिकेनं कबुतरांना ट्रेनिंग दिल्याचा दावा रशियानं केलाय. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता इगोर कोनाशेन्को यांनी हे आरोप केले. अमेरिकन सैन्यानं H5N1 फ्लू स्ट्रेन पसरवण्याचं ट्रेनिंग पक्षांना दिलंय. त्यामुळे न्यू कॅन्सर सारखा गंभीर आजार पसरतो. हा आजार माणसाच्या श्वसनावर परिणाम करतो. शिवाय पचन संस्थाही बिघडते. या रोगात मृत्यूदाराचं प्रमाण 50% असतं असा दावा कोनाशेन्को यांनी केलाय. पुराव्यादाखल रशियानं काही नकाशे, दस्तऐवज आणि पक्ष्यांचे फोटो जाहीर केले. अमेरिकेनं प्रशिक्षण दिलेल्या पक्ष्यांना युक्रेनच्या खेरासन मधून पकडण्यात आल्याचा दावाही रशियानं केलाय. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही अमेरिकेनं काही कबुतरांना प्रशिक्षित केल्याचं स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम मधील ऐतिहासिक दस्तऐवजात नमूद केलंय. तेव्हा प्रोजेक्ट पिजन या नावानं हे ऑपरेशन राबवण्यात आलं. मात्र प्रत्यक्ष युद्धात कबुतरांचा वापर झाला नाही. त्यानंतर 1953 मध्ये हा प्रोजेक्ट गुंडाळण्यात आला. आता रशियाच्या आरोपांनी अमेरिकेचं प्रोजेक्ट पिजन पुन्हा एकदा चर्चेत आलंय. कोरोनामधून अद्याप पूर्तं न सावरलेलं जग पुन्हा जैविक युद्धाच्या दिशेनं ढकललं जातंय का अशी शंका येते. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे झी 24.